तारकर्लीमध्ये NA फ्लॅट आणि NA प्लॉट उपलब्ध. सिंधुदुर्ग किल्ला 2 किलोमीटर, चिपी विमानतळ 6 किलोमीटर, कुडाळ रेल्वे स्टेशन 26 किलोमीटर, तारकर्ली बीच 1 किलोमीटर अंतरावर. संपर्क 9867188800. सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडीच्या यात्रेमध्ये स्वयंसहायता बचत गट, जी महिलांची बचत गट आहेत, या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या आणि मालाचं विक्री आणि प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे. हे नेमकं प्रदर्शन कसं आहे ते पाहण्याकरता मी त्या जागेमध्ये आलो आहे. ह्या ठिकाणी बरेच अधिकारी देखील आहेत. नमस्कार साहेब, काय सांगाल नेमकं उद्देश काय आहे अशा पद्धतीचं प्रदर्शन मांडण्यामागे आणि विक्री मांडण्यामागे? जिल्हा बँक आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही गेली 10 वर्ष हा कार्यक्रम आयोजित करतो आहे. यामध्ये उद्देश एवढाच की जिल्ह्याचे बचत गट जे काही उत्पादन करतात त्याचं उत्पादन जे मार्केटमध्ये आलं पाहिजे, त्यांना विक्री कौशल्य आलं पाहिजे, याचंही त्यांना प्रश्न दिलं जातं. आणि ग्राहकांशी कसं बोलावं, आपला माल कसा विकावा आणि नवीन नवीन बाजारपेठ आपण कशी काबीज करावी, हा त्यामागचा उद्देश असून या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महिला या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आणि त्यांनी 4 पैसे कमवावेत, ह्या मागचा जिल्हा बँकेचा आणि नाबार्डचा उद्देश आहे. जिल्हा बँक यांना आर्थिक सहाय्य कर्ज स्वरूपात करतं, बरेच गट हे कर्जही घेतात आणि त्यामधून हे सगळं करत आहेत. त्यांना उत्तरोत्तर त्यांचं व्यवसायात वाढ व्हावी हा यामागचा उद्देश असून त्यासाठी आता दिवसेंदिवस आमच्याकडे गट, सुरुवातीला आमच्याकडे 45 गट होते, आज या स्टॉलमध्ये 100 गट आहेत आणि 100 गट चांगल्या प्रकारे विक्री करतायत. हे अशा प्रकारे आमचं यामागचा हेतू सगळा उद्देश आहे. म्हणजे या ठिकाणी मांडण्यात आलेल्या या प्रदर्शन आणि विक्रीमध्ये जवळपास 100 बचत गटांनी आपले स्टॉल लावलेले आहेत. हे नेमके स्टॉल काय आहेत, नेमकं या ठिकाणी काय विकलं जातं आहे हेही मी समजून घेणार आहे. मॅडम काय सांगाल, आपल्या बचत गटाचं नाव काय? आमचे सिंधुकन्या स्वयंसहायता महिला बचत गट, CMRC आहे आमची. काय आपण नेमकं आता विकतोय इकडे? इकडे आम्ही शिंपल्यापासूनचे दागिने बनवले ते विकतोय आणि तांदूळ पीठ आहे. म्हणजे आपण बनवलेलं आहे? हा, गटाने बनवलेलं आहे. काय बात आहे, म्हणजे महिला बचत गटाने शिंपल्यापासून बनवलेले दागिने विकले जात आहेत. अजून काही लोकांशी आपण समजून घेणार आहोत. मॅडम आपण आपल्या बचत गटाचं नाव? माझ्या गटाचं नाव स्वयंभू आहे, स्वयंभू महिला बचत गट. माझ्या गटामध्ये टाकाऊ पासून टिकाऊ असे वस्तू आम्ही बनवतो, म्हणजे पायपुसणी वगैरे आम्ही बनवतो आणि आम्ही ते स्वतः बनवतो आहेत आमच्या महिला वगैरे. हां, आणि त्याचबरोबर आम्ही त्याला एक जोड म्हणून आम्ही काजू गरमला किंवा कोकम फणसाच्या कोऱ्या असं आम्ही त्याचबरोबर ठेवतो. नक्कीच नक्कीच नक्कीच, अगदी सगळं घरगुती पद्धतीचं म्हणजे ह्या ठिकाणी मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅडम आपल्या बचत गटाचं नाव काय? माऊली स्वयंसहायता महिला गट. काय बनवलं, काय पिशवी आहेत आपल्या, प्लास्टिक बंदी आपल्याकडे आलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही प्लास्टिक बंदी करण्यासाठी ज्यूटच्या बॅगा आणि आपल्या टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे ज्या वस्तू तयार केल्या त्याच्यातून आम्ही कापडी पिशव्या बनवलेल्या आहेत आणि आम्ही आमचे उत्पादक गट आम्ही तयार केला आहे आणि त्या गटातून आम्हाला अभियानाकडून, उमेद अभियानाकडून आम्हाला म्हणजे निधीसुद्धा आला आहे, त्याच्यातून आम्ही आता हे आमचं चालू केलं आहे काम. छान, म्हणजे क्या बात आहे, बऱ्याचशा गोष्टी इकडे पाहायला मिळत आहेत. अजून काही मंडळी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. बचत गट आहेत, नेमकं या बचत गटामध्ये काय काय विकलं जातं ते समजून घेणार आहोत. काकू, काय तुमच्या बचत गटाचं नाव? प्रगती स्वयंसहायता महिला समूह.
त्यात मी सचिव. म्हणजे माझे जास्तीत जास्त म्हणजे हे आहे गोवा बॅग आहे हे, म्हणजे माझे खूप वर्षा पहिलीपासून आहे. हा 35-40 वर्ष घरी बन. पूर्वी मी गोव्यात होते, आता 8 वर्ष झाली ते कातवडला करते, घर बांधलंय. आणि जरा मला याच्यासाठी जरा मदत पाहिजे होती, म्हणजे मिशिनासाठी. ती मोठी असते मिशीन, 21,000 ना त्याच्यात. त्यांनी आपल्याशी बोलताना अपेक्षाही व्यक्त केली आहे की या पिशव्या बनवण्याकरता मशीनची गरज असते, ह्या मशीनची सहकार्य शासनाकडनं होणं गरजेचं आहे. म्हणजे जर अशा पद्धतीचं सहकार्य होत असेल तर खऱ्या अर्थानं या प्रदर्शनाचं फलित असेल असं म्हणायला हरकत नाही. वहिनी काय सांगाल, आपण नेमकं काय विकताय, आपल्या बचत गटाचं नाव काय? धनलक्ष्मी बचत गट. माझे हे वड्याचं पीठ आहे, कुळताची पिठी, मसाला आणि लोणचं आणि गावठी तांदूळ आणि लाडू. बरंच काही आहे, गावठी तांदूळ, मुगाचे लाडू आहेत, रव्याचा लाडू आहे. अगदी हे सगळे लाडू पाहून तोंडाला पाणीही सुटलं आहे. अजून काही बचत गट आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. वहिनी नेमकं आपल्या बचत गटाचं नाव काय आणि आपण? हॅलो, माझं नाव सविता सुरेश ठाकूर, साफल्य बचत गट. काय विकताय नेमकं आपण? बॅगा, सॅग वगैरे सगळं. हे बघा, हे सगळं आपण बनवलेलं? हा, स्वतः बनवतो. वा छान, बचत गटातर्फे. छान छान छान. अगदी बरं, स्वतः घरगुती हाती बनवलेल्या गोष्टी या महिला बचत गटाच्या वतीनं विकल्या जात आहेत. काही या ठिकाणी ग्राहकही आहेत, त्यांनाही समजून घेणार आहोत. काय इकडे बचत गटांच्या या स्टॉलमध्ये आपण फिरताय, काय आवडत आहेत का वस्तू आणि नेमकं काय खरेदी करा? ते स्वतः शिवलेले असल्यामुळे टिकाऊ आहेत, त्याच्यामुळे मी खरेदी केल्या, 3 बॅगा खरेदी केल्या. क्या बात आहे, तुम्ही काय सांगाल एकूणच हा स्टॉल पाहिलाय, प्रदर्शन पाहिलं? नाही, चांगलं आहे, कारण स्वतः करत आहेत, नाही तर काय दुसरी काय बाहेरचे येतात आणि विकून जातात सगळेजण. पण इथे स्वतः केले म्हणून आम्ही मुद्दाम घेतलं हे. हां, नाही तर काय होतं, लोक येतात आणि दुसरं धंदा करून जातात. बचत गटाचा धंदा महत्त्वाचा आहे. महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळावं याकरता देखील यात्रेमध्ये सहभागी झालेले जे यात्रेकरू आहेत ते मुद्दाम या स्टॉलना भेटी देत आहेत. अजून काही महिला बचत गट आहेत, त्यांनी नेमकं काय मांडलंय तेही आपण समजून घेणार आहोत. वहिनी, आपल्या बचत गटाचं नाव काय आणि आपण नेमकं काय मांडलं? माझ्या बचत गटाचं नाव आहे मिसबा बचत गट, कुडाळ. आणि मी कॉस्मेटिक साहित्य लावलेलं आहे. कॉस्मेटिक साहित्य आहे हे सर. आणि हे काय बरं? आणि हे थोडं असं खाद्यपदार्थ आहेत, लाडू, चकले. वा छान, म्हणजे अगदी घरगुती बनवलेले लाडू आहेत, चकले आहेत. या बचत गटांच्या स्टॉलवरती फिरताना लाडू चकले पाहिल्यानंतर खरंच म्हणजे तोंडाला पाणी सुटतं आहे. हे तर अतिशय चांगल्या स्टॉलवरती मी अजून आलो. नक्कीच आहे, समर्थ महिला बचत गट समर्थ. आम्ही करंजे आहेत, चकले आहेत, लाडू आहेत आणि सगळ्या घरगुतीच आहेत. अगदी आपल्या कोकणला मिळतात तशात. अगदी मालवणी पद्धतीनं घरात कोकण आहे, लिंबाचं लोणचं आहे, गावण्याचं पीठ आहे, कुळीत पीठ आहे, ओढा पीठ आहे, घरगुती सगळं अगदी मध्ये बसून अगदी एकदम. क्या बात आहे. अगदी सगळं काही घरामध्ये बनवलेलं विकलं जात आहे. आपल्या सोबतीनं अजून काही बचत गट आहेत मॅडम, आपल्या बचत गटाचं नाव आणि नेमकं आपण काय? दुर्गा बचत गट. आणि अतिशय सुंदर असं सिंधुदुर्ग बँक सतीश सावंत साहेब आम्हाला नेहमी सहकार्य करतात आणि नेहमीच आम्हाला असं त्यांनी सहकार्य करावं अशी आमची खूप इच्छा आहे. अतिशय सुंदर आम्हाला सगळ्याच ह्याच्यात मार्गदर्शन, भयंकर छान सिंधुदुर्ग बँकेत. एकूणच मॅडम, ह्या आयोजनाबाबत तर आपण सांगितलात, आपण हे नेमकं आपण काय काय विकताय त्याबाबतही मला समजून घ्या. स्वतः ज्यूटचे प्रोडक्ट बनवते सगळे फॅन्सी आयटम आणि त्याचा मी नेहमी सेल करते. हे स्वतः बनवलं? हो. काही राजस्थानी ते मी रेडीमेड घेते, माझ्या बहिणीच्या मैत्रिणीचं प्रोडक्ट येते आणि बाकी ज्यूटवर आहे ते मी स्वतः बनवते फॅन्सी बॅग्स. 101 प्रॉडक्ट ह्या संपूर्ण स्टॉलमध्ये पाहायला मिळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नाबार्डच्या संयुक्त विद्यमानं महिला बचत गटांनी तयार केलेलं हे उत्पादित केलेल्या मालांचं प्रदर्शन आणि विक्री हे दोन्ही या ठिकाणी होत आहे. आपल्या बचत गटाचं नाव नेमकं काय सांग, काय नेमकं नाव आहे आणि काय आपण विकताय? नमस्कार, माझ्या बचत गटाचं नाव आहे रमाबाई स्वयंसहायता महिला बचत गट सोनुरली. मी स्वतः कुळीत पिठी बनवून विकते, नाचणी पीठ स्वतः घरी बनवते. सगळं आमचं घरगुती सामान आणूनच मी ते बँकेमार्फत नाबार्ड आणि बँक आणि मावीन संस्था आम्हाला चांगलं सहकार्य करते, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अजून महिला आहेत. आपल्या बचत गटाचं नाव काय मॅडम आणि नेमकं ह्या आयोजनाबाबत तुम्ही काय सांगा? माझ्या बचत गटाचं नाव सदाफुली स्वयंसहायता महिला बचत कणकवली सुतारवाडी. आणि ह्या आयोजनाचा आम्हाला खूपच चांगला फायदा झाला आहे आणि आमची चांगल्या पद्धतीने सहकार्य पण बँकेने वगैरे केलं आहे. हां, आणि आता तुम्ही काय विकता इकडे?
इकडे आता घरगुती बनवलेलं कुळीत पीठ, पापड, तांदळाचे, नारळाच्या वड्या वगैरे विकायच चालू आहे. अगदी नारळाच्या वड्यासुद्धा आपण पाहू शकतो या ठिकाणी आहेत. नारळाच्या गोडगोड वड्या पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मी कोकणातला आहे परंतु हे पाहिल्यानंतर मात्र तोंडाला पाणी निश्चितच सुटेल. हे खाणार आहे, पुन्हा एकदा यांच्याशी भेट घ्यायला येणार आहे. त्या अगोदर अजून काही बचत गटांकडे आपण जातो. आपल्या बचत गटाचं नाव काय आणि आपण नेमकं काय? भावईदेवी बचत गट. मी देवगडवरून आले. माझं कोकम हे कोळंबी लोणचं माझं हे आहे प्रोडक्ट आणि फणसाची भाजी तयार. फणसाची भाजी तयार? हां, मी आमचं हे आम्ही स्वतः क्लस्टरमुळे तयार करतो हे फणसाची भाजी वगैरे. आपलं गाव कुठे? देवगडमध्ये? देवगड नारिंगरे. नारिंगरामध्ये? हो. ओके. हे अगदी देवगड पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी स्टॉल आलेले मला दिसत आहेत. मॅडम, आपल्या बचत गटाचं नाव? संघमित्रा बचत गट हिवाळे. आपण काय विकताय? कोकण प्रोडक्ट सगळे, पिठं, मसाले, चटण्या वगैरे. अगदी पाहू शकतो आपण. हे काय बरं? आंबा पोळी. आता जस्ट आंब्याचा सीझन सुरू झालाय, पण ही आंबा पोळी जी आहे ती अगदी या सीझनच्या सुरुवातीला सुद्धा मिळते. आंब्याची पोळी म्हटल्यानंतर काय म्हणजे त्याला शब्दच नाही आहेत, हेही तितकंच खरं आहे. अजून काही बचत गट आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. बरं, हे काय? ह्याचे खारातलेले खारवलेले आंबे. ओके. मिठात टाकलेले खारवलेले आंबे म्हणजे हे कधी टाकलेले? हां, गेल्या वर्षी टाकलेले आहे. वर्ष झालंय, एक वर्ष झालं. हे आंबे मिठातले जे आंबे आहेत हे आजही तसेच टिकून आहेत. कधी जर तोंडाला पाणी सुटलं तरी कैरी म्हणून मिठातलं लोणचं म्हणून हे आपण वापरू शकतो. हे मिरी आहे. हे आमच्या झाडे स्वतः झाडाची आहे. आमच्या स्वतः पिकवलेले, स्वतःच्या घरात पिकवलेली ही मिरी. असं बरंच काही स्टॉलवरती ह्या पाहायला मिळतं आहे. खोबऱ्याचं तेल आहे, खोबऱ्याचं तेल आहे, कोकमाचं सरबत आहे. आगळ क्या बात आहे. अजून तुमच्या बचत. नमस्कार. संघर्ष महिला बचत गट पुरस्कारयुक्त गट आहे. 18 पुरस्कार मिळालेले आहेत. मी आता शिवभोजन थाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळालेले आहे. क्या बात आहे. मला समजून घ्यायला आवडेल की तुम्ही आता नेमकं इकडे काय विकताय. कोल्हापुरी खाजा, तांदूळचे लाडू, फुकड्या तांदूळचे लाडू, आंबा पोळी आणि हे पापड छोटे काही काही आणि सरबत वगैरे, कोकम सरबत पुन्हा आवळा सरबत. कोकम सरबत, आवळा सरबत, अगदी त्या शेंगदाण्याचे लाडू, रव्याचे लाडू, पापड, बरंच काही मिळतं आहे. हे अगदी वॉशिंग पावडरचं मला या ठिकाणी काहीतरी दिसतं आहे. उद्योगिनी ट्रिपल एक्सल वॉशिंग पावडर. उद्योगिनी ट्रिपल एक्सल वॉशिंग पावडर ही नेमकी पावडर कशी आहे, कुठे बनवली जाते ती माहिती घेतो आहे. मॅडम, आपल्या बचत गटाचं नाव काय? माझ्या बचत गटाचं नाव उद्योगिनी उत्पादक गट. हा नापणेमध्ये आहे, नापणे वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. बरं, आपण काय बनवतो आहे नेमकं? ही वॉशिंग पावडर आहे आणि म्हणजे सर्वसामान्यपणे आमच्या बचत गटाच्या महिला आहेत त्या मसाले, पापड, लोणची याच्या पलीकडे जात नाही. मग आमच्या गटाने असं किंवा किंबहुना मी असं विचार केला की थोडंसं काहीतरी चाकरीच्या बाहेर जाऊन आपण करावं आणि त्यातून ही संकल्पना उभी राहिली. सर, बात आहे म्हणजे चाकोरीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न हा महिला बचत गटांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे प्रॉडक्ट जे आहेत, उत्पादनं आहेत, ही तयार करून केलं जात आहे. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नाबार्डच्या संयुक्त विद्यमानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. विक्रीही होते आणि या प्रदर्शनाला जो प्रतिसाद आहे हा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळताना पाहायला भेटतो आहे. मॅडम, आपल्या बचत गटाचं नाव काय? आपण या ठिकाणी कपड्यांची विक्री करताना मला दिसून येत आहे. एकवीरा आई, एकवीरा बचत गटाचं नाव आहे. कुठून आलात आपण? सुकळवाडून. सुकळवाडून कपडे विकतोय, पर्शी वगैरे असं विकतोय. दुकान आणलंय विक्री करून. धन्यवाद. अगदी त्याने आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. थोडासा पहिलाच प्रयत्न असेल कॅमेऱ्यासमोर, त्यामुळे थोडंसं लाजत आहेत त्या. अजून आपण काही बचत गटांना भेटणार आहोत. काय सांगाल ताई, बचत गटाचं या ठिकाणी प्रदर्शन आहे. आपण तर खूप काही खाण्याचं ठेवलेलं आहे. नाव कसं बचत गटाचं? श्री मोराई देवी महिला बचत गट. काय विकताय तुम्ही आता? हे एक खाद्यपदार्थ म्हणजे सगळे घरगुती आयटम आहेत. चुरमुरे लाडू, बडंग, लसूण चटणी, पोहा चिवडा, शेव लाडू, खडके लाडू, बंगाली खायचं, मालवणी खायचं, हे सगळे घरगुती आयटम केलेले आहेत. हे सर्व घरगुती आहे? क्या बात आहे. हे अतिशय सुंदर पद्धतीनं
या ठिकाणी हे चाललेलं दिसत आहे. प्रदर्शन भरवलेलं आहे बरेच काही. अगदी या ठिकाणी मला हे उकडे तांदूळ जे आपण म्हणतो हे उकडे तांदूळ ह्या ठिकाणी पाहायला भेटत आहेत, जे बाहेर कुठे दुकानांमध्ये मिळणार नाहीत. हे महिला बचत गटाच्या स्टॉलमध्ये दिसत आहे. ताई, आपल्या बचत गटाचं नाव काय नेमकं? कला स्वयंसहायता महिला समूह. काय म्हणते? एकदम तीन जणांनी बचत गटाचं नाव घेतलं आहे एकत्र, त्यामुळे ही ताकद इकडे दिसून येते. काय नेमकं आपण विकताय आता? इकडे मोदक पाकिट आहे, कोकम आहे, आगुळ आहेत, आणि उकडे तांदूळ, कुळदाची पिठी आहे, मसाला आहे, आणि मसाला आहे, कोकम आहेत, चुरमुऱ्याचे लाडू आहेत, मिरी आहे, आणि नाचणी पीठ आहे. क्या बात आहे, म्हणजे अगदी मसाल्यापासून तांदळापर्यंत सर्वच काही या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहे. अजून काही बचत गट आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ताई, आपण तर अगरबत्ती, सुगंधी अगरबत्ती लावून धरली. मी मगाशी एंट्री केल्यापासून या अगरबत्त्यांचा मला वास येतो आहे, चांगला सुगंधी वास मला मिळतो आहे. कुठून आपण आलात? आपल्या बचत गटाचं नेमकं नाव? गोळवण. गुळवण मध्ये हे तुम्ही सर्वजण बनवता महिला बचत गट? अगदी पाहू शकतो आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी या सुगंधी अगरबत्त्या ज्या आहेत या ठेवलेल्या आहेत. ताई, आपल्या बचत गटाचं नाव? भरारी स्वयंसहायता महिला समूह. त्यात मी बिकी आहे आणि आम्ही घरीच बनवतो सगळं खाद्यपदार्थ. शंकरपाई, मुगाचे लाडू, चणा लाडू, चुनकाप, गुळाची, हा गुळाची आहे, आणि हे कुळीत पीठ वगैरे, गावणेचं पीठ वगैरे. अगदी सगळ्याच गोष्टी मिळत आहेत आणि अगदी स्वस्त दरातही मिळत आहेत, त्यामुळे या बचत गटाला भेट देणं, बचत गटांच्या स्टॉलला भेट देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. काय सांगाल आपण बचत गटाचं नाव काय? हे एकच भरारी स्वयंसहायता बचत गटाचाच स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे. अगदी आजी या ठिकाणी, आजी काय सांगाल एकूणच ह्या नियोजनाबाबत काय सांगाल? तुम्हाला इथं सर्व काही बोलल्याप्रमाणे नियोजनामध्ये मिळतं? इथून सगळं आता व्यवस्थित केलं, आम्हाला सोय सगळी चांगली केली आहे इकडे. एकूणच फक्त पण गिरायक कमी आहेत इकडे ह्या साईडला. निश्चितच गिरायक ग्राहक जे आहेत ते वाढतीलही अजी, पण हे जे काही तुम्ही प्रयत्न जो केला आहे महिला बचत गट आणि हा तितकाच कौतुकास पात्र आहे. ताई, काय सांगाल बचत गटाचं नाव काय आपलं? माऊली स्वयंसहायता बचत गट. माऊली स्वयंसहायता बचत. बरं, आपण नेमकं काय आता इकडे विकतो? काजू, नारळ आणि कोकम. अच्छा, काजू, गर, नारळ, कोकम ह्या सर्व गोष्टी विकल्या जात आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसादही मिळताना दिसतोय. व्यवहार करताना म्हणजे व्यावहारिक जे ज्ञान आहे अर्थातच हे महिलांकडे सर्वात अगोदर असतं, त्याच्यामुळे हा व्यवहार आपण या ठिकाणी पाहू शकतो खरेदीचा झालेला. प्रदर्शनही आहे, विक्रीसुद्धा आहे. आपल्या बचत गटाचं नाव? श्री महालक्ष्मी स्वयंसहायता समूह. काय विकताय आपण? लाडू, खाद्यपदार्थ आहेत माझ्याजवळ. मी बीटाची कापं आज 3 वर्ष लावते, माझं चांगलं म्हणजे मार्केट आहे त्याला. आणि गुळाची कापं बनवते आणि चुनकापं बनवते, शेंगदाण्याचे लाडू, चण्याचे लाडू म्हणजे मुगाचे लाडू, असे म्हणजे खाद्यपदार्थ, पोहे, गावठी तांदूळ, कोकम आणि गावठी तूप अशा पद्धतीत मी म्हणजे गावठी वालेच्या तांदळाचे आहेत, वालेच्या भाताचे, वालेच्या तांदळाचे. आणि हे आपले संकरित भाताचे घावण्याचे पीठ बनवलेले आहे, एकदम चांगले ढोसा चांगल्या पद्धतीत येतो. म्हणजे मला बऱ्याच म्हणजे प्रतिसाद मिळतो की महिलांकडून की मला छान आले घावणे, छान झाले असं. आणि पिट्टी पण डांगर पिट्टी असे काय काय मी बनवते आणि मला मोबाईलवरती माझ्या नंबरवरती मला कॉल करून सांगतात की मॅडम आम्हाला पाहिजे, 1 किलो पाहिजे, 2 किलो पाहिजे. म्हणजे अगदी शून्यापासून केलेली सुरुवात आज कुठंतरी मोठ्या पद्धतीनं जाताना पाहायला मिळते. म्हणजे एक छोटं रोपटं लावलेलं असेल, या रोपट्याचा आज कुठंतरी वटवृक्ष झालेला पाहायला मिळतोय. नाबार्ड आणि जिल्हा बँकेकडनं हे प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन केलेलं आहे. एकूण तुम्हाला नियोजन कसं वाटतं इकडचं? छान वाटतं आणि आम्हाला सगळ्या म्हणजे सगळे गट सामील करणारे शाम व्यवस्था केलेली आहे. आम्ही इकडे प्रोडक्ट घेऊन आलेलो आहोत, तांदूळ, लाडू, पिठी, परत उकडे तांदूळ, सुरे तांदूळ, आगूळ आणि कोकमा हे आम्ही चांगल्या प्रकारे विक्री करण्यासाठी इकडे आलेलो आहे. तसेच ती मापसेकर म्हणून त्यांच्या पिशव्या आहे ना, या आमच्या पिशव्या आहे, त्यांना पण चांगल्या प्रकारे
प्रदर्शन मिळू व्हाय आणि त्यांना म्हणजे लांब लांबच्या गावात जाण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन द्या आणि आम्ही घेऊन पण जाऊ तिकडे. नक्कीच, म्हणजे अगदी कुठेही जर मागणी आली, डिमांड आली, तर ती आम्ही पोच करू शकतो. नंबर घेऊन ठेवतो. मागं काय सांगशाल एकूणच, तुमचं नियोजन कसा वाटतं? आणि एकदम खरोखर छान वाटला, म्हणजे आम्ही मानू तितके आभार थोडे तुमचे, असे नियोजन झाला. एकूण तुम्ही आता काय ऐकताच नेमके? आम्ही एकत्र असू दोघे जण, एकत्र एकत्र महिला बचत गटाने. हा हे पण आम्ही सगळे हे बघून आमका आधी पहिले आल्याबरोबर समाधान वाटलं. ह्याच्यात पहिलीच आम्ही ह्याच्यात प्रवेश केला आहे, मग त्याच्यामुळे आमका बघून आणि सगळ्यांका आम्ही सांगितलं शकण्याचं आहे म्हणून ती बोलली पुढल्या वर्षापासून अजून आम्ही बचत गट तयार करू, बचत गट करू. त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांचे तुमचे हे असू आणि आमचं माल असा कुकडे तांदूळ पिठी लाडू मसाला. अगदी सगळं या ठिकाणी मिळताना मला भेटतंय. काकू काय सांगाल एकूणच हे नियोजन? म्हणजे तुम्ही आमचे खूप खूप चांगले केले, खूप म्हणजे खूपच चांगले, असे आमचे कधी झालेले नाही आणि ह्याच्या पुढे होणार नाही असे मला वाटतं आणि आम्हाला प्रतिसाद द्यावा तुम्ही. नक्कीच, म्हणजे लोकांचाही प्रतिसाद चांगला आहे, प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती आनंद कुठंतरी मला दिसून येतोय. काय सांगाल कशा पद्धतीनं या ठिकाणी नियोजन झालं आहे, तुम्ही समाधानी आहात का आणि एकूणच विक्रीला काय तुम्ही नेमकं मांडलं आहे? छान आहे सर, सगळं प्रोडक्ट पण आमचे छान आहे आणि तुम्ही केलेली सगळं अरेंजमेंट पण खूप छान आहे. त्यानंतर आम्ही सावंतवाडीतून मेन म्हणजे लाकडी खेळणी घेऊन आलो आणि हे स्वतः आम्ही प्रोडक्ट बनवतो आणि सुरुवात आहे एक लाकूडपासून, त्याला सगळं वर्क करावं लागतं, पेंट तीनदा पेंट करावं लागतं, त्यानंतर त्याला एक आकार द्यावं लागतं सर. आणि ह्या सगळ्या गोष्टी सर आम्ही इकडे न करता बाहेरसुद्धा करतो आणि इकडे मेन आम्हाला जात्रा पण झालं आणि आपल्याला एक नाबार्डमधून ह्याने सिंधुदुर्ग बँकेतून आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी भेटलं, त्या संदर्भात आपल्याला खूप चांगलं वाटलं सर. मला ना दर्शक एक मात्र गोष्ट ना या ठिकाणी खरंच निदर्शनास आली आहे की ह्या सर्व महिलांनी फक्त स्टॉल नाही मांडलेत, फक्त प्रदर्शन नाही मांडलं, तर जे काही ठेवलं आहे त्याचं चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करण्याचं कामही ह्या सर्व महिला भगिनी आपल्या ज्या आहेत, सर्व वहिन्या आहेत, या करताना दिसत आहेत. वहिनी, आपल्या बचत गटाचं नाव? माझ्या पूजा गट, पूजा गट कणकवली. कणकवली, मी कुळीत पीठ, कोकम, हे काय ते गुळ, हे खोबरीची वडी, लाडू आणि शेंगदाणे वडी, आणि गावण्याचं पीठ, तांदूळ, सर्व काही घरगुती बनवलेलं या ठिकाणी मिळतंय. एक शेवटचा या ठिकाणी स्टॉल आहे, त्या स्टॉललाही आपण भेट देतो. सगळी लाकडी खेळणी मला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसून येत आहेत. वहिनी काय सांगाल, आपल्या बचत गटाचं नाव काय आणि नेमकं काय विकतं? नवसंजीवनी महिला बचत गट, कोलगाव, सावंतवाडी. मी यावर्षी पहिल्यांदाच या ठिकाणी आले, पण खरंच खूप बरं वाटलं, म्हणजे नवीन असलेल्याचं काही हे झालं नाही. तसंच नाबार्ड आणि सिंधुदुर्ग बँकेने खूप चांगल्या पद्धतीने नियोजन इथे केलेलं आहे आणि ह्या सगळ्या महिला भगिनी आहेत एकमेकींना खूप चांगल्या प्रकारे साथ देत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे हे स्टॉल चालले. अगदी सर्वांचा प्रतिसादही उत्तम आहे, नियोजनही छान आहे, अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या आहेत. वहिनी आपण काय सांगाल, आपण नेमकं काय मांडलं? मी दरवर्षी 10 वर्ष येते, मी 10 वर्ष येते इथे आणि मला सिंधुदुर्ग बँकेने चांगलं प्रतिसाद दिलेला आहे आणि माझी विक्री पण व्यवस्थित होते. जर एक दिवस जर मी नाही इथे आले ना तर सगळे म्हणजे सगळे इकडे मला ओळखतात ना, ते मला सदत ह्यापर्यंत येतात. आणि फेमस म्हणजे माझी अगरबत्ती आहे इथे, ही माझी अगरबत्ती, चंदनाची अगरबत्ती फेमस आहे, चांगलं मला प्रतिसाद भेटतो. वहिनी काय सांगाल, आपल्या बचत गटाचं नेमकं नाव काय आणि आपण नेमकं काय काय मांडलेलं आहे? नमस्कार, माझ्या बचत गटाचं नाव स्वयंभू स्वयंसहायता महिला बचत गट खेरवसे. आम्ही रत्नागिरीतून आलेलं आहे, लांजा तालुक्यातल्या आहोत आणि सिंधुदुर्ग बँक आहे ती आम्हाला आज हे प्रदर्शनाचं दुसरं वर्ष आहे, कायमस्वरूपी सपोर्ट करतात. यावर्षी त्याने आम्हाला गाळा दिलेला आहे. आज आमचं चांगली 2 दिवस विक्री झालेली आहे. आता आमची विक्री आजच्या दिवसामध्ये 25,000 झालेली आहे सकाळपासून. कालही चांगली झाली, काल 10,000 विक्री झालेली आहे. आम्ही असं अपेक्षित आहोत की आम्हाला पुढच्या वर्षी पण सिंधुदुर्ग बँकेने आम्हाला एक गाळा द्यावा, म्हणजे कसं आमचा जो माल आहे तो कायमस्वरूपी आम्हाला एक मालाला मार्केट मिळेल आणि आम्हाला पुढचा पुढे जाण्याला सपोर्ट मिळेल. नक्कीच, अगदी या वहिनीने तर आपल्याला
व्यवसायाचा आकडासुद्धा सांगितला. एवढी चांगली उलाढ आली ह्या निमित्तानं ह्या महिला बचत गटांच्या दुकानाला मिळताना आणि स्टॉलला मिळताना या प्रदर्शन आणि विक्रीमध्ये दिसून येते. एकूणच दर्शक हो ह्या बचत गटाच्या स्टॉलना भेट देत असताना सर्वांचं प्रेझेंटेशन उत्तम आहे, नियोजन उत्तम आहे, महिलांमध्ये एकूणच स्वतःला कुठंतरी उभं करण्याची ताकदही या प्रदर्शन आणि विक्रीच्या निमित्तानं त्यांना खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नाबार्डच्या वतीनं केलं जात आहे एवढं मात्र नक्की. कॅमेरामन योगेश खाडेसह साईनाथ गावकर, कोकण 9, आंगणेवाडी.